दोन्ही एकाच फॅमिलीमधले लेग्युमिनसी फॅबेसी मधलेच आहेत, कडधान्य कुल ज्याला आपण म्हणतो, तशीच फुलं आहेत. इंडियन कोरल ट्री असं वनस्पती मधलं म्हणजे कॉमन इंग्लिश नाव आहे आणि त्याचे औषधी उपयोगही आहेत. मुख्य पळस आणि ह्याच्यातला फरक म्हणजे ह्याला काटे असतात आणि खोडावर सुद्धा काटे आहेत नीट पाहिलं तर इथे. हा, पानाच्या देठाला किंवा मधल्या मिडरीवरती काटे त्याला असू शकतात. अशा प्रकारे ह्या पांगाऱ्याच्या अनेक स्पीसीज आपल्याकडे वाईल्ड आहेत. एरेथ्रायना व्हेरियागाटा असं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. टेकड्यांवरती खूप पाहायला मिळतो तो एरेथ्रायना सुबेरोसा, म्हणजे बूज पांगारा असं आम्ही त्याला म्हणतो. आणि बागेतले पांगाऱ्याच्या स्पीसीज तर खूप वेगळ्या वेगळ्या आहेतच. ही झाडं कसली आहेत मोठ्या पानाची? साग आहे, टेक्टोना ग्रँडिस. तर हे दक्षिण भारतात त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे. आणि टेक्टोना नाव पडण्याचं कारण मल्याळी भाषेत सागाचं नाव टेक असं आहे, त्यामुळे केरळमध्ये टेकडी आहे पाहिजे एका हिल स्टेशनचं नाव, ते टेक ह्या नावानंच पडलंय. तिथे सागाचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे त्या भागामध्ये. आणि दक्षिण भारतीय आहे साग. तर त्या सागाविषयीच्या माझ्या पुस्तकातल्या लेखात, सागाविषयीच्या लेखामध्ये मी असं लिहिलेलं आहे की कुंती मातेनी पावसाळ्याच्या अखेरीस भरभरून फुललेला साग वृक्ष, मोठा साग वृक्ष जर पाहिला असता तर आपल्या मुलाचं नाव अर्जुन ठेवावं का साग ठेवावं असा तिच्या मनात संदेह निर्माण झाला असता. पण त्या भागात फक्त अर्जुन वृक्षच होते, साग वृक्ष यमुनेकाठी नाहीत, उत्तर भारतात नाहीत, त्यामुळे अर्जुन असं नाव ठेवलेलं आहे. ते वृक्षावरून नाव ठेवलं आहे तिने मुलाचं नाव, उलटं नाही आहे. लोकांना असं उलटं वाटतं तसं नाही आहे. ह्याचं त्याचं एक म्युटेशनल व्हरायटी आहे की सगळं सारखंच, फक्त फुलं पांढरी आहे असू शकेल. फुलं आल्यावरच ते कळणार, बाकीचा फरक काही त्याच्यामध्ये नाही. याची सीड लावली तर पांढरं येईलच असं नाही, येईलच असं नाही. पांढरा बांगारा म्हणून आपण जर सीड लावलं तर तसं पांढरं. सागाची झाडं वरती नाहीत का, दक्षिणेत नाहीत का, उत्तर? वरती आता लावलेली आहेत सगळी, लावलेली आहेत. मूळची सागाची झाडं वर नाही, म्हणजे नर्मदेच्या उत्तरेला कदाचित विंध्य पर्वतापर्यंत असतील मूळची. सातपुडा विंध्य, पण खरं सह्याद्री आणि खरं सेंटर ओरिजिन दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्री म्हणजे गोव्याच्याही दक्षिणेकडे, कर्नाटक आणि केरळ आणि तामिळनाडूचा सह्याद्रीचा भाग.